सुपरमार्केटमधील वाईन विक्रीच्या निर्णयावरती यापूर्वीच सरकारने हरकती आणि सूचना मागवल्या असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली. तसंच अण्णा हजारेंनी आपलं उपोषण मागे घ्यावं यासाठी सचिव वत्सला नायर यांना भेटायला पाठवल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं. अहो, त्यांनी त्यांची भूमिका मांडली ना बाबा. आता हरकती आम्ही मागवतोय ना, कुणाचं काय, कारण कदाचित जे द्राक्ष बागायतदार आहे त्यांचं वेगळं मत असू शकतं, तुमचं पत्रकार म्हणून वेगळं मत असू शकतं, इतरांचं पण वेगवेगळं मत असू शकतं, त्याच्यात दोन्ही बाजू आहेत. आणि शेवटी अशा पद्धतीचे निर्णय घेत असताना सगळ्यांचं मत जाणून घेऊन हरकती घेऊनच पुढचा यथायोग्य निर्णय घेतला जाईल. आम्ही आमच्या परीनं त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय. अधिकारी वेगवेगळे जात आहेत. माझ्या माहितीप्रमाणे नाशिक विभागीय आयुक्त देखील काल का आज जाणार होते, तेही जाणार होते. आणि इतर पण वल्सा नायरन त्या स्वतः महिला आहेत आणि प्रधान सचिव आहेत ह्याच्यात, त्याही जाणार आहेत. अशा पद्धतीनं प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे.